अजिजी वर्टा त्यानंतर रुपेश दांडेकर हे दोन पंच या सामन्याकरता आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण स्पर्धे करता हे दोन पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही अचूक डिसिजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने वसई तालुका आदेश असोसिएशन करता लाभले गेले त्यानंतर अजिजी वर्टा यांचा जर आपण विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य देखील आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये विकासजी वाडा यांना कार्याध्यक्ष आहेत वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे एक चांगले खेळाडू देखील पाहायला मिळतात कारण भरपूर वर्ष सातत्याने त्यांनी देखील क्रिकेटचा जो खेळ आहे तो सातत्याने सुरू ठेवला आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमी सातत्याने पाहायला मिळतोय चला मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करूया डाव्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राइक वरती मिस्टर प्रवीण परेड तर नॉन स्ट्राइक वरती ललित भोवर पहिला षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय भावेश पागी या गोलंदाजाला या दोन्ही टीमचा जर आपण विचार केला मागच्या आठवड्यामध्ये जी टूर्नामेंट झाली होती मरुदे स्पोर्ट राजावली संघाने ती आयोजित केली होती त्या टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी राहिली होती या दोन्ही संघाची गावदेव शिलोतरचा जर आपण विचार केला तर चौथा क्रमांक त्यांनी फटकावला होता त्या स्पर्धेमध्ये पहिलाच बॉल लास्ट जबाब या ठिकाणी हाताला गेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला पूर्णपणे बीट झाला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रवीण परेड प्रवीण परेड एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तर षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज यावेळेस आपण बघितला तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण हॅलो 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 तर दोन्ही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आहे धाव फलकावरती धाव लागली गेली ती एक धाव आता मात्र एक ऑलराऊंडर खेळाडू ललित भोवर आमचे चांगले जवळचे मित्र देखील आहेत सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतील चांगला खेळ सातत्याने करत असतात गावी शिलोतर संघासाठी आणि आतापर्यंत चांगला प्रवास देखील राहिलाय एवढंच राईट टर्म ऑफ द विकेट षटकातील पुढचा जेवण टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज भावेश यावेळेस आपण बघितला तर दांडी गुल फलंदाज आउट होतो या ठिकाणी मिस्टर ललित भोवर हॅलो तर तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचा जो बॅटर होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज भावेशनं चांगली गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळतंय भावेश कडनं भावेश पागी एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय सुरुवातीचं जर आपण दोन्ही चेंडू बघितले नंतर अचूक पद्धतीने टाकले हॅलो 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 तर सुरुवातीचे दोन चेंडू देखील अचूक पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टाकले गेले पूर्णपणे बांधून ठेवलंय पॉवर प्लेचं हे पहिलं षटक निश्चितच आपल्याला पाहायला मिळते मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक महत्वाचा जो विकेट होता ललित भोवर नावाचा त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आता मात्र आणखी एक डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नंबर तीन या क्रमांकावरती महेंद्र जाधव हा देखील एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधनं सातत्याने पाहायला मिळतोय आपल्याला अनेक विक्रम त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतात त्याच्यानंतर आपण बघितलं तर प्रवीण परेड सारखा एक चांगला बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मला आठवते गावदेव शिलोतरचं ते मैदान आणि त्याच्या बॅट मधून ती वादली खेळी काय चांगली पाहायला मिळाली होती मात्र यावेळेस आपण बघितलं
पंचांकडे वाईड बॉलचा इशारा येते. अवहंताच्या सुरू मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या कासवशाप पद्धतीने हळूहळू पुढे सरकताना जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 1-2 अशी स्थिती निश्चितच पाहायला मिळते गावदेव शिलोदर संघाची. भाविश षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर पुन्हा एकदा वाईड बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे वाईडच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. पहिला चेंडू जर आपण बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाजूने वाईड हाताला होता. त्याच्यानंतर दुसरा चेंडू जर आपण बघितला तर निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळते कारण सुरुवातीची गोलंदाजी खूप चांगली राहिली होती दोन चेंडूवरची. यावेळेस षटकातील पुढचा बॉल यावेळेस हॅफ ट्रॅकला चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र निश्चितच आणखी एक डॉट चेंडू मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चार चेंडू संपन्न झालेत पहिल्या पावर प्लेच्या षटकातील. अजून सुद्धा आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल सुंदर जे डिलिव्हरी यावेळेस यावेळेस आपण बघितलं तर एसटी रक्षक त्या ठिकाणी थोडासा बीट झाला. एसटी रक्षक दीपेश मोरे आहे तो देखील थोडासा बीट झाला कारण चेंडू पडल्यानंतर जर आपण बघितला तर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला होता. आणखी एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र जवळजवळ 5 चेंडू टाकून झालेत आणि धाव फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. यावेळेस आणखी एक सुंदर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळली गेली मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर खराब क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र सुरुवातीच्या 5 चेंडूवर गमा कमावलं होत त्या शेवटच्या चेंडूवरती गमावलंय. थोडस गचाल क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत मध्ये ओव्हर थ्रो त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय. मात्र या चेंडूवरती पंच धावा किती येतील 6 यस. तर षटकार समजा आपण या चेंडूवरती आलाय ओव्हर थ्रो झाला मैदानाच्या आत मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय गावदेवी शिलोतर संघाला. आणि 1-9 धावा धाव फलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. झाले पहिल्या षटकाची समाप्ती. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला मैदानाच्या आत मध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 1-9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती प्रवीण परेड्याला आपण पाहतोय. तर गोलंदाजी क्रमवरती रुपेश मोरे उर्फ जो प्रायर्शर या नावानं निश्चितच त्याला प्रसिद्ध मिळालेली आहे. आणि जोफ्रा आर्चर जर आपण बघितला तर एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतो आणि त्याची हेअरस्टाईल ही आपण बघितली तर रुपेश मोरेकडनं सध्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघितला पहिलाच बॉल चेंज ऑफ द परिवर्तन पाहायला मिळालं होतं. मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निश्चितच पाहायला मिळाला होता आणि पंच त्या ठिकाणी सहमत नाहीयेत की हा चेंडू खराब आहे. आणि निश्चितच अवहंताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. अतिशय महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकवीरा स्पोर्ट वाकेपाडा अँड गावदेवी शिलोतर या दोन टीममध्ये हे टायटल रंगलं गेलंय. यावेळेस सुंदर फटका काय जबरदस्त आपल्या मणगटाचा वापर केलाय आणि चेंडूला
पाठवलंय डी झोन मध्ये, मिळतील फक्त दोन धावा. दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 12 या आकड्यावरती. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण या स्पर्धेचं आयोजन नियोजन जर आपण बघितलं ना तर अप्रतिम पाहायला मिळत आहे. खरोखर कौतुक मानावं लागतील सह्याद्री स्पोर्ट बापाने संघाचे ज्या पद्धतीने त्याने आयोजन केलं आहे या स्पर्धेचं. यावेळेस हवेमध्ये शेंडू जरूर पाहायला मिळाला होता, मात्र त्या ठिकाणी झेल जर पकडला असता तर तंबूचा रस्ता हा पकडावा लागला असता प्रवीण परेड या खेळाडूला. संधी उपलब्ध झाली होती, परंतु जर आपण स्क्वेअर लेगचा जो शतरक्षक होता त्याला जर आपण बघितलं तर थोडासा चेंडूवरती लेट पोचला गेला आणि तो झेल सुटला गेलाय. षटकातील पुढचा बॉल, आणखी एक जोरकस मारण्याचा मोठा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार केला जातोय, मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते ना लाजवाब पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका मारण्याचा मोह निर्माण करू दिला जात नाहीये, पूर्णपणे बांधून ठेवले दोन बॅटरला रुपेश मोरे या गोलंदाजानं. अचूक टप्पा त्याच्यामध्ये असलेलं कॉन्फिडन्स ओपन करताना हा गोलंदाज आपल्याला सातत्याने श्रम करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघितलं चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे एकंदर 15 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तलेसाचे, एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागलंय, कारण या धावा घेणं देखील खूप गरजेचं आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं मोठा फटका मारू दिला जात नाहीये, मात्र सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जात आहे. हळूहळू जो रनरेट आहे तो वाढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यावेळेस सुंदर डिलिव्हरी ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताळला होता, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला आहे. लॉंगॉनच्या दिशेनं चांगलं शत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे कुणाल मडकेज. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोचली आहे ती 16 या आकड्यावरती. आता मात्र षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. रुपेश मोरेचं हे षटक देखील खूप प्रभावित राहिलंय. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हरी केला जाईल, मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर दांडी गुल फर्निचर उद्ध्वस्त, आणखी एक मोठी विकेट डाऊन होते. जर खेळाडूंना पाणी जर हवं असेल तर निश्चितच खेळाडू कक्षामधूनच पाणी घेऊन जायचं आहे. तर दोन्ही षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली 2-16 धावा 8 सरासरीनं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर पहिलं षटक भावेश कोणा पाहायला मिळाला 9 धावा आणि एक महत्वाचा विकेट त्यांनी डाऊन केला. त्याच्यानंतर रुपेश मोरेचं दुसरं षटक देखील खूप प्रभावित राहिलं गेलंय, 7 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि एक महत्वाचा विकेट देखील डाऊन केला. आयुष्य ही एक बासरी आहे, तिला सूर्य लावता आला पाहिजे. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर क्रिकेट हा असा खेळ आहे ना, एकदा का तुम्ही क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडले तर एक वेळ तुम्ही मुलीवरती केलेलं प्रेम विसरू शकाल, मात्र क्रिकेट कधी विसरू शकत नाहीये. कारण क्रिकेट या खेळामध्ये अशी ऊर्जा आहे ना, ती कोणी स्थगित करू शकत नाहीये. कारण प्रत्येकाच्या
मनामध्ये भरलेलं खेळ म्हणजे क्रिकेट. चला तिसरं षटक टाकण्याकरता जर आपण बघितलं, कुणाल मडके हा गोलंदाज येतोय. कुणाल मडके देखील एक ऑलराउंडर खेळाडू आहे, सध्या गोलंदाजीच्या इनएक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल अती वेगानं टाकला होता, मात्र पंच सहमत नाहीयेत. व्हाइट बॉलचा इशारा, अव्हांताच्या सरमध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या पुढे सरकते जाऊन पोचले आहे ती 17 या आकड्यावरती. कुणाल मडके एक चांगला ऑलराउंडर आहे, एक विरा स्फोट बाकी पडा टीमचा. अजिंक्य स्पूड मधून सातत्याने चांगली मॅच खेळत असतो. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. आणखी एक महत्वाची विकेट या ठिकाणी डाऊन होतोय. महेंद्र जाधव देखील डगआउटच्या असलेला कमांडीज. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होते ना, निश्चित थोडासा संघ जर आपण बघितला गावदेवी स्फोट शिलोतर संघ थोडासा बॅट फिरते येताना पाहायला मिळतोय. म्हटलं जाते ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. बघूया कुठला खेळाडू या ठिकाणी आपली वेल बदलेल का, चांगली फलंदाजी करेल का, चांगली पार्टनरशिप होताना दिसेल का. अजून सुद्धा वेल आहे या टीमकडे. बॅक फुट वरती वरून फ्रंट फुट येण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील का मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच नंबर 5 या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्र. ती कामगिरी करेल का. षटकातील पुढचा बॉल हॅप टॅकर चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डाव्या स्टीपच्या बाहेर. पंच सहमत नाहीयेत. अव्हांताच्या सरमध्ये एक आणखी धाव मिळेल. वाईट चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ही तब्बल 18 या आकड्यावरती. कुणाल मडकेचा चांगला षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, मात्र या ठिकाणी थोडासा दिशाहीन चेंडू हाताळला होता. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवींद्रच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्येत जाऊन पोहोचली आहे एकंदर 19 आकड्यावरती. आता मात्र संघाचा संघनायक ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय ऋतिक माली. ऋतिकला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, चांगल्या धावा आपल्या संघासाठी जमवाव्या लागतील, कारण संघाचा संघनायक आहे. संघनायक हा एक संघाचा केंद्रबिंदू असतो. म्हणतो यावेळेस आपण बघितलं तर सिली मिडॉनच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. तो तसा फंपलिंग झाला, दोन्ही गाड्या एकाच रेलावरती पाहायला मिळाल्या होत्या, मात्र एंड व्हॅली ग्रीन सिग्नल मिळालं आणि निश्चितच गाडी रुलावरून पुढे सरकली गेली. असं म्हणायला काही हरकत नाहीये. जर व्हॉट्सअप प्रमाणे हा जर थ्रो असता तर निश्चितच ऋतिक माली याला डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. थोडासा डेंजर एंड मध्ये अडकला होता, मात्र चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा मिळाला, जीवनदान मिळालं ऋतिक माली या खेळाडूला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21-21 या आकड्यावरती. कुणाल मडकेचा पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दोन धाव पूर्ण केल्या जातील का. पुन्हा एकदा डेंजर एंड मध्ये सापडला होता, मात्र दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. येस नो वेट या तीन गोष्टीचा चांगल्या पद्धतीने समावेश घेतला गेला आणि दोन धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या. या दोन धावीने धावफलक जाऊन पोहोचला आहे तब्बल 23 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते. सह्याद्री चषक 2023 चं आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतंय. ज्यावेळेस आपण बघितलं या सीझनची सुरुवात झाली होती ह्याच मैदानावरती आपण बघितलं होतं सिद्धिविनायक स्फोट चंद्रपाडा टीमने जे आयोजन केलं होतं त्याच्या कितीतरी पटीनं हे चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं.
यावेळेस आपण बघितलं तर निश्चितच चांगला चेंडू. ती स्पर्धा देखील खूप चांगली होती, मात्र ते आयोजन होतं त्या आयोजनापेक्षा आहे आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं, यात काही शंका नाहीये. काहीतरी वेगळं प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण बघितलं तर आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला झालीय. तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती, तीन षटक समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जर बघितल्या तर 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचं षटक भावेशनं खूप चांगलं टाकलं, त्याच्यानंतर रुपेश, त्याच्यानंतर कुणाल, एक चांगला टायटल रंगला गोलंदाजी मध्ये देखील पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय. आता मात्र शेवटचं षटक बघूया कुठला गोलंदाज येतोय टाकण्यासाठी. ऑप्शन तर भरपूर आहेत, रवी डबला आहे, त्याच्यानंतर आपण बघितला मिलिंद मोरे आहे, धावसंख्या 23. ऑप्शन तर भरपूर आहेत, जयेश मोरे देखील आहे, मात्र मला तर वाटत रुपेश मोरे याने शेंडू थांबवला तो मिलिंद मोरे च्या हातामध्ये, कारण मिलिंद मोरे छोटा पॅक बडा धबाका सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळेस विश्वास जो आहे तो दर्शवला आहे कर्णधारण मिलिंद मोरे या गोलंदाजावरती. राईट टर्म ऑफ द विकेट ना पहिला चेंडू, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, स्वतःच्या फलतोपी झेल पकडला जाईल का, मात्र अनिकेत भोमटे चेंडूच्या पुढे येतोय. त्या अगोदर दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या, या दोन धावेने धाव फलक जे आहे जाऊन पोहोचला आहे 25 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते, त्याचंच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय गावडी शिलोतर संघाला. जे बॅटर होते त्यांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये. सुरुवातीला विकेट देखील डाऊन झाला. यावेळेस इंटू द गॅप शोधला गेला, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने, वन बाउन्स न सीमा रेषेच्या बाहेर. इस बार गेंदबाज ने दिया है मौका और बल्लेबाज ने जड़ दिया है सह्याद्री चषक का शानदार चौक. आका मांडी से या चौकारानं मात्र यावेळेस धावसंख्येच्या जी आहे ना तो धावसंख्येचा आलेख आहे तो वाढला गेलाय. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस एम एक्शन ओळखलं होतं रवींद्र माळी या बॅटरच आणि त्याला अनुसरण चेंडूचा जो टप्पा आहे अचूक पद्धतीने मैदानाच्या अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. यावेळेस आपण बघितला चेंडू जर डी झोन मध्ये मिळतील दोन धावा आणि दोन धावाने दहा फलक पुढे जाऊन पोहोचला आहे ते 31 या आकड्यावरती. अजून सुद्धा या शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील दोन, चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि चार चेंडूचं जर आपण विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि आता मात्र दोन धावा, म्हणजे एकंदर आठ धावा खर्च केले मिलिंद मोरेनं चार चेंडूमध्ये. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, गतिहीन चेंडू पाहायला मिळाला होता. यावेळेस वेगानं चेंडू हाताला होता, मात्र दोन क्षेत्रक्षकांना बीट करून चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार होतोय. आता मात्र शेवटचा बॉल पुढे सम
हॅलो 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 एवढे सह पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता, परंतु शेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये। डॉट डिलिव्हरी, धावसंख्या जर आपण बघितली धाव फलकावरती 35 धावा लागल्या गेल्यात आणि लक्ष आहे ते म्हणजेच 36 धावांचं। निश्चितच या 36 धावा पूर्ण कराव्या लागतील। आपण या ठिकाणी जर नजर टाकली तर पहिलं षटक जे होत ते पहिलं षटक भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं, त्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च झाल्या होत्या आणि निश्चितच एक महत्वाची विकेट पाहायला मिळाली होती। त्याच्यानंतर रुपेश मोरेचं षटक दुसरं जर आपण बघितलं त्या षटकामध्ये 7 धावा आणि एक महत्वाची विकेट डाऊन केली। त्याच्यानंतर कुणाल मडकेचं देखील षटक खूप प्रभावित राहिलं गेलं, त्या षटकामध्ये देखील 7 धावा आणि एक महत्वाची विकेट पाहायला मिळाली। त्याच्यानंतर मिलिंद मोरेच्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करत होता संघ एकविरासपट वाकीपाडा, त्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 2 शौकार पाहायला मिळाले, तब्बल 12 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि तब्बल जर आपण बघितलं तर 4 षटकामध्ये 35 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजेच गावदेवी शिलोतर संघ आणि 36 धावा पूर्ण कराव्या लागतील। जे टार्गेट आहे ते 36 धावांचं या ठिकाणी ठेवलं गेलंय। निश्चितच या 36 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया। हॅलो, चला घाई करायची आहे एकविरास फूड वाकीपाडा, बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये। आज एकूण 12 संघ आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत। पहिला सामना आपण बघितला जयभद्रम्स फूड पालनापाडा अँड कणाईस फूड नाईकपाडा बी या दोन संघामध्ये झाला होता। त्याच्यानंतर त्या सामन्यामध्ये जयभद्रम्स फूड पालनापाडा संघ विजयी झाला आहे। मॅच क्रमांक आपण दुसरा पाहतोय गावदेस फूड शिलोतर आणि एकविरास फूड वाकीपाडा या दोन टीम मध्ये हे टायटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। त्याच्यानंतर आणखी दोन संघ आपण पाहणार आहोत आई गाव माऊली नागले वर्सेस वाघव प्रसन्न बावखड या दोन संघामध्ये एक मॅच पाहणार आहोत। त्याच्यानंतर रॉयल किंग बैलबुल पाडा आणि आई चंडिका स्फूड जुचंद्र भावेश वणगाचा संघ आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर एमबी स्फूड बागपाडा अँड आई मरुदेवी स्फूट राजावली या दोन संघामध्ये देखील एक मॅच पाहणार आहोत। त्याच्यानंतर सह्याद्री स्फूट बापाणे वर्ष हिराई स्फूट ससुपाडा एक आपण विचार केला तर या स्पर्धेचा यजमान संघ देखील आज या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये। एकूण 12 संघांचा आज समावेश आहे आणि 12 संघातून हॅलो 12 संघातून एक संघ सुपर हॅलो सुपर फोर मध्ये आपण हॅलो येस सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक टाकण्याकरता प्रवीण परेड्याला पाहतोय स्ट्राईक इन वरती, अनिकेत भोमटे नॉन स्ट्राईक इन वरती, कुणाल मडके पहिला शेंडू लाजबाब फटका चालू आहे। हॅलो
हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवरती निश्चितचा मोठा फटका आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक फलंदाज अनिकेत भोमटे डग आउटच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं मोठा फटका आला होता अनिकेत भोमटेच्या बॅट मधनं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिलंय एक तुम्हारी तर एक हमारी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आणि स्पष्ट पाहायला मिळालं. नंबर तीन या क्रमांकावरती खेळण्यासाठी सुरुवात तर खूप चांगली झाली होती, षटकारानं सुरुवात केली होती मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोमटेनं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्याला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी होत आहे प्रवीण परेड. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, मात्र सोपा झेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. निश्चितच एक मोठा विकेट होता, जयेश मोरे एक चांगला बॅटर आहे आणि त्याचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. ऋतिक माली देखील त्या ठिकाणी होता आणि रुफेश जाधव देखील होता, त्यांच्या दोघांच्या मध्ये जाऊन हा झेल सुटला गेलाय. प्रयत्न तर गोलंदाज करतोय, मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा साथ मिळणं देखील खूप गरजेचं आहे. थोडासा निश्चितच आणखी दबाव निर्माण झाला असता. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका, पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली, मात्र यावेळेस कुठल्या प्रकारची चुकी न करता पकडलाय हा महत्वाचा झेल आणि समाप्त होतोय जयेश मोरेचा खेळ. कमांडू झे आतमध्ये येतोय भावेश पागी. पारपूरचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि ज्यावेळेस पारपूरचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असतं ना, त्यावेळेस आपण बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून जी नियमावली बनवली आहे त्या नियमावलीनुसार तीन खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर लॉंग ऑफ मध्ये आहे, एक लॉंग ऑन मध्ये, त्याच्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये, अशी ही क्षेत्र रक्षणाची विवरचना आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच त्याला अनुसरण गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. पहिला चेंडू जर आपण बघितला देशायन हाताला होता, त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला होता अनिकेत भोमटे, मात्र यावेळेस आपण बघितला चेंडू जातो डी झोन मध्ये, मिळतील या ठिकाणी दोन धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण बघितला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती भावेश पागी. भावेश पागीच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला होता डीप स्क्वेअर लेग च्या दिशेनं. दोन धावा निश्चितच मिळतील या ठिकाणी आणि दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हॅलो 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 दोन आले
क्षेत्रातील पुढचा बॉ. हॅलो, तर आणखी एक हॅलो 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 हॅलो. तर यावेळी तिसरा गडी बाद होतोय वाक्यपाडा संघाचा. धावसंख्या 10 असताना हा तिसरा गडी बाद होतोय. एकविरा स्फोट वाक्यपाडा संघाचा. नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. हॅलो, गावदेवी सिलोत्र संघाकडून एक 36 धावांचं टार्गेट होतं 24 चेंडू मध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवर छटकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला सिलोत्र संघाकडून. नक्कीच थोडीशी घाई गडबडी करताना दिसतो आपल्याला एकविरा स्फोट नायगाव संघ, कारण पहिल्या चेंडूवर 6 धावा आलेल्या होत्या. प्रत्येक षटकामागे बघायला गेलं तर 9 धावेची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे. तर 3 गडी मात्र बाद होत आहेत एकविरा स्फोट वाक्यपाडा संघाची. धाव संख्या 10 असताना दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. सॉरी, पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे ती 10. आता मात्र 18 चेंडू असतील. हॅलो हॅलो हॅलो. आणि 18 चेंडू मध्ये 26 धावेची गरज. बघत सलामीला फलंदाज झालेला होता, त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात गडी मात्र बाद झालेला होता. की 24 चेंडू मध्ये तुमच्या समोर 29 धावेची गरज होती. अठरा चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. ललित वैतिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक असेल. रेड ओव्हर द विकेटचा मारा करत समोर फलंदाज बघतोय. कुणाल हा फलंदाज आहे, सलामीला आलेला फलंदाज आहे. वैतिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक ललिजाच्या मार्फत आदळ जाईल. सामोरी फलंदाज कुणाल याच्यासाठी. शतरक्षकाची न्यू रचना करताना गोलंदाज ललित आपल्या गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रणपाशी राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू हा चांगला चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. 2 धावाने भर पडते धावसंख्येत. धावा झालेला आहे त्या 3-12 अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा बघतो आपण ऑफसाईडच्या दिशेला. 3 क्षेत्ररक्षक आहेत, एक सीमारेषेवर क्षेत्ररक्षक बघतो. पुन्हा एकदा गोलंदाज ललित 4-5 पावांचा रन अपराइट ओव्हर द विकेटचा मारा कुणाल याच्यासाठी. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू लेग साइडला सीमारेषा पार. हा येतो वसई तालुका आदिवासी असोसिएशनचा दमदार षटकार. क्रिकेट हा अनुभवायचा असतो. क्रिकेट मध्ये जरतरची भाषा नाही. ह्या चेंडू षटकार आल्याच्या नंतर थोडासा सावरला पाहिजे फलंदाजाने. एकेरी किंवा दुहेरी धाव घेतली पाहिजे. बघूया काय होतंय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. या पुढचा चेंडू निर्धार जातोय. चांगला कमबॅक ललिजाच्या मार्फत. तर निश्चितच आपण या ठिकाणी बघितलं तर दीपक जाधव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी शिलोतर संघासाठी. सध्या तो पुणे येथे आहे कामानिमित्त आणि तिकडनं त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचनंतर विठ्ठल बहादरे साहेबांकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी शिलोतर संघासाठी. पुन्हा एकदा वन बाउ चौकार येतो. या चौकाराच्या साहेब आपल्या संघाला नेऊन पोहोचवतात. धाव संख्या होते 22 धावा.
पोहोचत आहे. धाव संख्या येते ती 28. खरोखर जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. यापुढे पुन्हा एकदा सीमारेषा पार, पुन्हा एकदा षटकार. कमांड डीजे. तर नक्कीच कुणाला असं बघायला गेलं तर सहा चेंडूमध्ये 24 धाव संख्या रन आबाद खेळतोय. जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज आहे. पालनपाडा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या नाणेफेकीच्या कॉलसाठी. तर 2 धावेची गरज आहे वाकेपाडा संघाला जिंकण्यासाठी. एक विरासपोट वाकेपाडा संघाला. एक जबरदस्त फलंदाजी बघतो आपण कुणाल याच्याकडून. सहा चेंडू म्हणजे 24 धावेवर नाबाद खेळतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला. चेंडू गेला 2 टप्पा सीमारेषेपार आणि अशा प्रकारे एक विरासवट वाकेपाडा संघ इथे विजय होतोय. गावदेवी सिलेक्टर संघाचा कर्णधार प्लीज समालोचन कक्षामध्ये या. एक जबरदस्त फलंदाजी कुणालच्या मार्फत. सहा चेंडूमध्ये 24 धावा नाबाद. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. आई एकवीरा स्पोर्ट संघाचा वन डाऊनचा सॉरी सलामीचा फलंदाज कुणाल या सामन्याचा मेन ऑफ द मॅच.